तुम्ही प्रकाशाचे परावर्तन शिकला आहात का याचा आपण कुठे उपयोग करू शकतो का जर मी तुम्हाला दोन आरसे दिले आणि सांगितलं की तुम्ही मित्राला न दिसता तुम्ही त्याला पाहू शकता का काय कराल तुम्ही परिदर्शी आणि शोभादर्शी ही दोन उदाहरणं आहेत ज्यामुळे आपण प्रकाशाचं परावर्तन पाहू शकतो चला तर मग आपण ते तयार करूया आणि त्याचं कार्य समजून घेऊया परिदर्शी याच्या साहाय्याने आपण भिंतीच्या पलीकडले कोपऱ्यातले अडथळे टाळून बघू शकतो पाणबुड्या बराच काळ समुद्रात खोलवर असतात पाणबुडीमध्ये परिदर्शी असतो ज्याच्यामुळे पाणबुडीतील लोकांना समुद्रावरील बघण्यास उपयोग होतो परिदर्शी हा प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर काम करतो परिदर्शीमध्ये दोन आरसे एका नळकांड्याच्या विरुद्ध दिशेला असतात हे दोन्ही आरसे पंचेचाळीस अंशाच्या कोनामध्ये असणे महत्वाचे आहे कारण प्रकाश हा आरशापासून परावर्तित होतो परिदर्शीमध्ये प्रकाश किरण एखाद्या वस्तूपासून वरच्या बाजूला पंचेचाळीस अंशाच्या कोणावर आदळतो आणि तितक्याच कोणावर परावर्तित होतो ह्यामुळे प्रकाश हा नळीच्या खालच्या भागावर आणि तिथून खालच्या आरशावर पडतो हा आरसा पण पंचेचाळीस अंशाच्या कोणावर असल्यामुळे प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो अत्याधुनिक परिदर्शींचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्याच्यात भिंग आणि आरसे दोन्हीचा एकत्रित वापर करतात कृती आपण परिदर्शी बनवण्यासाठी ए फोर आकाराचा चार्ट पेपर किंवा ॲक्रेलिक आरसे घेऊ शकतो कागदाची चौकोनी आकाराची नळकांडे तयार करून त्यामध्ये आरसे अशा पद्धतीने बसवतात की नळीची आतली बाजू आणि आरसे हे पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये असतात दोन्ही बाजूला भोके पाडतात एक भोक जे बघायचे त्या बाजूला असते तर दुसऱ्या बाजूच्या भोकातून आपल्याला त्याचे निरीक्षण करता येते तुमच्याकडे ॲक्रेलिक आरसे नसतील तर तुम्ही नेहमीचे काचेचे आरसे सुद्धा वापरू शकता एका आरशाचा किंवा दोन्ही आरशांचे कोण बदलून बघा बरं की परिदर्शी व्यवस्थित काम करतो का आव्हान तुमच्या मागच्या बाजूचे बघता येईल असा परिदर्शी तुम्हाला बनवता येईल का शोभादर्शी कला आणि विज्ञानाच्या संयोगाने तयार केलेले उत्तमोत्तम नक्षीकाम बघण्याचे उपकरण आहे हे कदाचित तुम्ही तुमच्या लहानपणी पाहिलेले असेल याचा शोध जरी शंभर वर्षांपूर्वी लागला असला तरी आता बाजारात त्याचे वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात सर्वसाधारणपणे शोभादर्शींचे चार भाग असतात आय पीस बाहेरचा पृष्ठभाग आरसे आणि ऑब्जेक्ट चेंबर शोभादर्शीमध्ये दिसणारी जादू ही पूर्णपणे आरशांमुळे दिसते आरशांचे आकार त्यांची संख्या आणि ते एकमेकांना जोडणारे कोण हे सर्व एकत्रितपणे प्रतिमा तयार करतात जी आपल्या डोळ्यांना दिसते जेव्हा दोन आरसे वापरले जातात तेव्हा ते व्ही आकारात जोडले जातात तीन आरसे घेतले तर ते त्रिकोणाच्या आकारात अशा पद्धतीने जोडतात की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असली पाहिजे समभुज त्रिकोणातील जोडणी ही जास्त करून लोकांना आवडते ऑब्जेक्ट चेंबरमध्ये सामान्यत वस्तू ठेवल्या जातात ज्याच्या प्रतिमा आपल्याला आरशात दिसतात या वस्तू रंगीत छोट्या आणि अर्धपारदर्शक असतात त्या मग काचेचे किंवा प्लॅस्टिकचे मणी छोटे तुकडे स्फटिकाचे तुकडे गोट्या असू शकतात ही आधी न संपणारी रंग आकार रचना या सतत बदलत असतात सहसा त्या परत तयार होत नाहीत चला आता शोभादर्शी बनवूया कृती आता आपण तीन ॲक्रेलिक आरशी घेऊया त्यांना रबराने बांधून टाकूया नेहमीच्या वस्तू न वापरता आपण कागदाचे तुकडे घेऊया आणि त्याच्यावर आणि त्याच्यावर स्केच पेनने वेगवेगळ्या रचना काढूया कागदाची रंगवलेली चक्ती दात कोरण्याच्या काडीच्या साहाय्याने एका आरशावर घट्ट बसूया आता एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने त्रिकोणातील आतील बाजू बघा शोभादर्शी प्रकाशाच्या स्त्रोतापासून लांब धरा कागदाची चक्ती किंचित हालते त्यामुळे विविध रचना तयार होतात या पद्धतीने आपल्याला पटकन शोभादर्शी तयार करता येतो आणि विविध रचना बघता येतात ॲक्रेलिक आरसे नाही मिळाले तर नेहमीचे आरसे तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या रंगाच्या रचना पाहण्याचा प्रयत्न करा आव्हान आरसे वापरून शोभादर्शी तयार करा सारांश आज आपण शोभादर्शी आणि परिदर्शी कसे तयार करतात त्यांचे कार्य कसे असते हे पाहिले रोजच्या व्यवहारातील वस्तू वापरून हे तयार केले आता याच्यात बदल करून तुम्ही तयार करून बघा